Welcome in this lecture. In this lecture, we focus on the MCQs which based on the topic, and this topic is the structure of holes. Last lecture, made अपन structure of anatropous This is one of the anatropous Most of the angiospermic plant having the anatropous and this is the structure of anatropous What is the basic characteristics of anatropous In this anatropous the micropyle opening and the funicle, that is the stock of hole this having a near position, and in this case, uh, the upper side having the chalazal end. And this type of wool is called as the anatropous wool, and most of the angiosperms show this type of wool. इन दिस ओल यू कॅन सी द डिफरंट पार्ट्स या ओहूलमध्ये तुम्ही वेगवेगळे पार्ट्स इथे पाहू शकतात इन विच फर्स्ट दिस इज द फ्युनिकल फ्युनिकल दिस इज द स्टॉक ऑफ ओल विच गिव्ज द सपोर्ट टू दॅट ओव्हल अँड इज ऑल्सो प्रोव्हाइड ऑर पास ऑर ट्रान्सपोर्ट द न्यूट्रेन्ट फ्रॉम प्लासेंटा टुवर्ड द बॉडी ऑफ प ओव्हल आता ही जी ओव्हलची बॉडी आहे तर ह्या बॉडीकडे ज्या ग्रोथ आणि न्यूट्रिशनसाठी जे लागणारं न्यूट्रेन्स आहे किंवा जे फूड मटेरियल आहे तर ते फ्युनिकल थ्रू यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं ह्या बॉडीला कुणाकडून घेतलं जातं तर प्लॅसंटाकडून घेतलं जातं आणि ह्या बॉडीला इथे प्रोव्हाइड केलं जातं हा जो पार्ट आहे तर हा हिलम त्याचबरोबर हा हिलम इथे हे फंक्शन करतो त्याचबरोबर इथे मेकॅनिकल जो इथे सपोर्ट आहे तर तो हा प्लांट बॉडीला इथे करतो त्यानंतर ही फ्युनिकल जर आपण घेतलं तर याच्या ज्या सेल्स आहेत इथे असणाऱ्या ज्या सेल्स आहे किंवा स्टॉक जे तयार झालेला आहे किंवा फ्युनिकल जे तयार झालेलं आहे इथे असणाऱ्या ज्या सेल आहे तर दिस आर डिप्लॉइड सेल या डिप्लॉइड सेल आहे किंवा आपण अशा पद्धतीने इथे म्हणू शकतो की जे प्लांट आहे त्या प्लांटमध्ये हा जो ओल आहे तर हा ओल म्हणजे मेगास्पोरिंजियम आहे जो कार्पेलच्या आतमध्ये आहे कार्पेलमध्ये असणारी जी ओवरी आहे त्या ओवरीच्या आतमध्ये आणि इथे असणारा जे स्टॉक आहे यामध्ये अशा सेल आहे किंवा त्यामध्ये असे क्रोमोझोम नंबर आहे की जे प्लांटच्या इतर पार्टमध्ये आहे त्या पद्धतीने तेवढेच क्रोमोझोम ह्या पार्टमध्ये किंवा या जे फ्युनिकल आहे याच्या सेलमध्ये आहे हा जो फ्युनिकल आहे तर याचा एक एंड अटॅच आहे इथे ओहूलच्या बॉडीला आणि दुसरा एंड अटॅच आहे इथे प्लासेंटाला ॲक्च्युली दिस ट्रान्सपोर्ट द मटेरियल फ्रॉम प्लासेंटा टू द बॉडी ऑफ ओल ओहूलची जी बॉडी आहे तर त्याला फूड मटेरियल ते ट्रान्सपोर्ट करतं हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम इथे करतं त्यानंतर यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे यू कॅन सी नेक्स्ट पार्ट अँड दिस इज द बॉडी ऑफ ओल हा जो पार्ट आहे दिस इज कॉड एज द बॉडी ऑफ ओल अँड दिस बॉडी ऑफ ओल दिस आर ॲटॅच टू द फ्युनिकल बाय अ पर्टिक्युलर पोर्शन अँड दॅट पोर्शन इज कॉल एज द हिलम हिलम दिज आर द पार्ट ॲट विच द बॉडी ऑफ ओल अँड फ्युनिकल ऑफ ओल दिज आर ॲटॅच अँड दिस कंटिन्युअस पार्ट ऑफ दिस फ्युनिकल दिस इज कॉल एज द रॅफे हा जो कंटिन्युअस पार्ट आहे तर याला इथे म्हणायचं रॅफे रॅपी दिस आर द कंटिन्युअस पार्ट ऑफ युनिकल दिस आर प्रेझेंट ऑल ऑन द बॉडी ऑफ ओल ओव्हलची जी बॉडी आहे त्याच्यावरती कंटिन्युअस जो पार्ट आहे त्याला इथे म्हणायचं आहे रॅपी त्याचबरोबर इथे जर नेक्स्ट पार्ट पाहिला तर दिस हॅव्हिंग द इंटोगमेंट दिस हॅव्हिंग द इंटोगमेंट यू कॅन सी हियर दिस आर द इंटोगमेंट दिस इंटोगमेंट दिस आर द कवर विच आर फॉर्म द कव्हर ऑन दॅट ओवल ओव्हलच्या वरती इथे कव्हर ते फॉर्म करतं तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे दोन इंटोगमेंट आहे यू कॅन सी द आउटर इंटोगमेंट अँड इनर इंटोगमेंट आउटर इंटोगमेंट अँड इनर इंटोगमेंट आफ्टर द फर्टिलायझेशन दिस फॉर्म द सीड कवर सीडला दोन कवर फॉर्म होतात टेस्टा अँड टेगमन दिज अ टेस्टा अँड टेगमन दिज आर फॉर्म फ्रॉम दॅट आउटर इंटोगमेंट अँड इनर इंटोगमेंट अँड दिज इंटोगमेंट व्हेन द टू इंटोगमेंट दिज आर प्रेझेंट इन द ओव्हल देन दॅट ओव्हल दिस इज कॉड एज द बाय टेग्मिक जर यामध्ये दोन इंटोगमेंट असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं बायटेक्मिक ओव्हल बायटेगमिक मीन्स द ओव्हल विच हॅव्हिंग द टू इंटोगमेंट आउटर इंटोगमेंट अँड इनर इंटोगमेंट त्यानंतर आता काही जर आपण ओव्हल घेतली तर दिस हॅव्हिंग द सिंगल इंटोगमेंट ज्याला इथे सिंगल इंटोगमेंट असतात दिस इज कॉल एज द युनिटेग्मिक युनी मीन्स सिंगल टेक्मिक और अ सिंगल इंटोगमेंट मग कोणत्या ओव्हल्समध्ये सिंगल इंटोगमेंट आहे द ओव्हल दिज आर प्रेझेंट इन द जिम्नोस्पर्म दिज हॅव्हिंग द सिंगल इंटोगमेंट दिस इज क्वाडा इज द युनिटेग्मिक अँड अँजोस्पम ओव्हल दिज आर द बायोटेग्मिक एक्सेप्शन ॲस्टिरेसी फॅमिली ॲस्टेरेसी फॅमिलीचं दुसरं नाव आहे कम्पोझिटिव्ह फॅमिली आणि या कम्पोझिटिव्ह फॅमिलीमध्ये जे ओव्हल आहे तर दिज हॅव्हिंग द सिंगल इंटोगमेंट अँड दिस इज कॉडाइज द युनिटेग्मिक त्याला इथे युनिटेग्मिक म्हणतात त्यानंतर हे जे इंटोगमेंट आहे आउटर इंटोगमेंट अँड इनर इंटोगमेंट

इथे याचं मेन फंक्शन आहे की हे प्रोटेक्शनचं काम करतं इथे असणाऱ्या ज्या सेल आहेत दिज आर द डिप्लॉइड सेल यू कॅन सी इन दिस डायग्राम दीज आर नॉट कंटिन्युअस बोथ इनर इंटोगमेंट अँड आउटर इंटोगमेंट दिज आर रप्चर इन अ सम पोर्शन अँड दिस पोर्शन ऑर दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाइल दिस इज द ओपनिंग यू कॅन सी हिअर मायक्रोपाईल ही एक ओपनिंग आहे जी इंटोगमेंट कंटिन्युअस नसल्यामुळे किंवा रप्चर असल्यामुळे जी ओपनिंग इथे फॉर्म होते दिस ओपनिंग इज कॉल एज द मायक्रोपाईल ओपनिंग व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस ओपनिंग या ओपनिंगचं फंक्शन काय आहे तर यामध्ये ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणार आहे ॲक्च्युली व्हॉट इज मेन बाय फर्टिलायझेशन फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट आता इथे जर आपण कार्पेल घेतलं तर कार्पेलचा हा जो पार्ट आहे दिस इज अ द ओव्हरी मिडल पार्ट दिस इज द स्टाईल अँड अपर पार्ट दिस इज द स्टिग्मा व्हेन स्टिग व्हेन द पोलन ग्रेन लँड ऑन द स्टिग्मा विच आर फॉर्म अ पोलन ट्यूब

दॅट इज दिस ओपनिंग दिज आर इम्पॉर्टंट फॉर एंट्री ऑफ पोलन ट्यूब अँड दिज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एंट्री ऑफ वॉटर अँड मिनरल्स व्हेन दिज फॉर्म ऑर कन्वर्ट इन टू सीड ज्यावेळेस इथे फर्टिलायझेशन होणार आहे आणि ओव्हलचं कन्वर्शन सीडमध्ये होणार आहे म्हणजे ज्यावेळेस ओव्हल इज कन्व्हर्टेड इन टू सीड ज्यावेळेस ओउलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं आणि ज्यावेळेस आपण ही सीड जमिनीमध्ये सॉ करतो म्हणजेच यामध्ये जमिनीमध्ये काढतो

थ्रू द ओपनिंग अँड दिस ओपनिंग दिज आर द मायक्रोपाइल ओपनिंग मग या सीडमध्ये वॉटर आणि मिनरल्स आतमध्ये एंट्री करण्यासाठी ह्या ओपनिंगचा यूज आहे त्याचबरोबर सीडमध्ये ज्यावेळेस जर्मिनेशन होतं म्हणजे प्ल्युमिलानी रॅडिकल बाहेर येतो त्यावेळेस इथे प्ल्युमिलानी जे रॅडिकल आहे तर हे बाहेर येण्यासाठी जी जिथून ते बाहेर येतात ते हीच ओपनिंग आहे म्हणजे आहे मग मायक्रोपाईल ओपनिंगचा काय काय यूज आहे दिज आर यूजफुल फॉर एंट्री ऑफ पोलन ट्यूब दिस आर ऑल्सो युजफुल इन सीड कंडिशन फॉर एंट्री ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड दीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जर्मिनेशन ऑफ सीड दीज आर द युजेस ऑफ मायक्रोपाईल मायक्रोपाईल दिस आर नॉट मेड अप फ्रॉम एनी सेल दिस आर द ओपनिंग कोणताही सेल वगैरे हिने बनलेली नाहीये तर ही ओपनिंगने बनलेली म्हणजे ओपनिंग जिथे जे इंटोगमेंट आहे जिथे रप्चर आहे तो जो पार्ट आहे दिस इज कॉल ॲज द ओपनिंग अँड दिस ओपनिंग दिस इज कॉल ॲज द मायक्रोपाईल त्याला इथे मायक्रोपाईल म्हणतात यू कॅन सी द अपोजिट साइड ऑफ मायक्रोपाइल अँड दिज मायक्रोपाईल हॅव्हिंग द अपोजिट साइड अँड दिस अपोजिट साइड ऑर दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ इंटोगमेंट दिस इज कॉल एज द चलाजा चलाजा इज हॅव्हिंग द टिश्यू ऑर सेल्स आता ॲक्च्युली ओहूल जर आपण घेतलं तर ओहूलमध्ये सगळ्या ज्या सेल्स आहे किंवा सगळे जे यामध्ये टिश्यू आहे दीज आर द पॅरेन कायमा टिश्यू बट आफ्टर द फंक्शन दीज डिव्हाइड इन टू डिफरंट टाईप्स वेगवेगळ्या फंक्शननुसार यामध्ये त्याचे वेगवेगळे लेअर्स इथे फॉर्म होतात जसं फॉर एक्झाम्पल मायक्रोपाईलच्या अपोजिट जो पार्ट आहे किंवा इंटोगमेंटचा जो बेस पार्ट आहे दिस इज कॉड एज द चलाजा अँड दी चलाझा अल्सो हॅव्हिंग द डिफरंट सेल अँड इच सेल दिज आर द डिप्लड सेल इथे प्रत्येक जी सेल आहे ती डिप्लड सेल आहे असं आपण म्हणू शकतो किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये किंवा दुसऱ्या वर्डमध्ये जर म्हणायचं म्हणलं तर इथे चलाझामध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे तर त्या सेलमध्ये जे क्रोमोझोम नंबर आहे ते इतर जे प्लांटचे पार्ट आहे तर तिथे असणाऱ्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे किंवा तेच क्रोमोझोम याच्यामध्ये देखील असतात त्यानंतर इथे जर आतमध्ये पाहिलं तर बिफोर द फॉर्मेशन ऑफ दिस एम्ब्रिओ आता ही एम्ब्रिओ सॅक फॉर्म होण्याच्या अगोदर इथे सर्व जे सेंटरला सेल असतात दिज आर कॉल एज द न्यूसिलस सेल त्यांना न्यूसिलस सेल म्हणतात अँड दीज न्यूसिलस सेल दिज आर ऑल्सो द डिप्लॉइड सेल त्या देखील डिप्लॉइड सेल असतात अँड दीज हॅव्हिंग द क्रोमोझोम नंबर ॲज रिलेटेड टू द अदर पार्ट ऑफ द प्लॅन अँड इन दिस इन दिस इनर साईड द सम न्यूसिलस बिकम द लार्ज मग इथे ह्या सेंटरला काही न्यूसिलस लार्ज बनतात अँड दिज आर ॲक्ट ॲज अ स्पोरोजिनस सेल अँड दीज आर फॉर्म अ स्पोर मग इथे ज्या सेल आहे ज्या लार्ज म्हणतात त्या इथे स्पोर फॉर्म करतात कोणता स्पोर फॉर्म करतात मेगा स्पोर इथे फॉर्म करतात मेगा स्पोर व्हॉट इज द मेगा स्पोर द स्पोर विच हॅविंग द लार्ज साईज असा स्पोर की ज्याची लार्ज साईज आहे असा स्पोर यामध्ये न्यूसिलस सेल इथे फॉर्म करतात न्यूसिलस डिव्हाइड मिऑटिकली म्हणजे त्यांच्यामध्ये म्यऑसिस सेल डिव्हिजन होतं अँड आफ्टर देन दिज अ प्रोड्यूस द मेल फिमेल गॅमेटोफाय फिमेल स्पोर दॅट इज द मेगास्पोर इथे फिमेल स्पोर म्हणजेच यामध्ये मेगास्पोर इथे फॉर्म होतो इनसाइड द ओवूल अँड दिस फॉर्म बिकॉज ऑफ द न्यूसिलस सेल न्यूसिलस सेलमुळे इथे तो फॉर्म होतो मग इथे जर आपण ही सॅक घेतली तर दिस एम्ब्रियोसॅक दिस इज द मेगा स्पोर ही एम्ब्रोयोसॅक म्हणजेच यामध्ये मेगा स्पोर आहे फर्स्ट ऑफ ऑल दिस एम्ब्रिओ हॅविंग द सिंगल न्यूक्लियस अँड दीज अ न्यूक्लियस दिज आर द हॅप्लाइड न्यूक्लियस और दिस सेल दिस इज द हॅप्लर्ड सेल अँड इन दिस सेल इन दिस सेल द मायटोसिस दिस आर टेक्सप्लेस ह्या सेलच्या आतमध्ये किंवा ह्या मेगास्पोरच्या स्पोरच्या आतमध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं आणि इन साईड दॅट द सेवन सेल दिस आर फॉर्म त्यानंतर याच्या आतमध्ये सेवन सेल इथे फॉर्म होतात बट विच हॅविंग द एट अ न्युक्लियस बट त्यामध्ये एट अ असतात यू कॅन सी द थ्री सेल दिस आर प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपाईल साइड दीज आर कॉल्ड ॲज द एग ॲपरेटस या तिन्ही ज्या सेल आहे दिज आर एज द एग ॲपरेटर्स विच इन्क्लूड द टू सिनर अँड विच इन्क्लूड द वन एक् सेल सेल मिस अल्सो कॉड ॲज द फिमेल गॅमेट या तीन सेलमध्ये जी सेंटरची सेल आहे तिला म्हणायचे एग सेल किंवा फिमेल गॅमेट आणि साईडच्या ज्या दोन आहे दीज आर कॉडाइस द सिनर त्याला म्हणायचे सिनर जिट्स अँड इन दी सिनर द फिलिफॉर्म ऍपरेटर्स दिज आर प्रेझेंट दिज आर व्हेरी युजफुल टू अट्रॅक्ट द पोलन ट्यूब पोलन ट्यूब एम मध्ये इथून एंट्री करते बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ फिलिफॉर्म ऍपरेटर्स इन द सिनर्जिड्स एग असेल तीस आर द फिमेल गॅमेट एग असेल यामध्ये फिमेल गॅमेट आहे दिस आर फ्यूज विथ द मेल गॅमेट ती मेल गॅमेट सोबत यामध्ये फ्यूज होते त्यानंतर इथे सेंटरला एक सेल आहे दिस सेल ऍक्च्युअली दिस आर मेड अप फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ टू न्यूक्लियस अँड दॅट सेल इज कॉल एज द सेकंडरी न्यूक्लियस दीज आर ऑल्सो कॉल ॲज दिस आर ऑल्सो कॉल ॲज द पोलार न्यूक्लिय त्याला इथे पोलार न्यूक्लिय देखील इथे म्हणतात त्याचबरोबर इथे ज्या तीन सेल आहे टुवर्ड द चलाझल साईड चलाझल साईडला इथे सॅकमध्ये ज्या थ्री सेल्स आहे निजार आर कॉड एज द अँटीपोडल सेल ॲक्च्युली सेकंडरी न्यूक्लियस दीज आर पार्टिसिपेट फॉर फॉर्मेशन ऑफ द एंडोस्पम अँड दीज अँटीपोडल सेल दिस प्रोव्हाइड द न्यूट्रिशन फॉर फॉर्मेशन ऑफ दीज एंडोस्पर्म एंडोस्पम फॉर्म होण्यासाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे तर ते ही अँटीपोडल सेल इथे प्रोव्हाइड करत असतात दिस इज द फंक्शन ऑफ दिस अँटीपोडल सेल हे अँटीपोडल सेलचे यामध्ये फंक्शन आहे इन दिस केस इच अँटीपोडल सेल इज हॅपलाइड इच एग अपरेटस इज हॅपलाइड दॅट इज सिनर्जीड ऑल्सो हॅपलाइड इन दिस केस एग सेल दिस ऑलसो हॅपलाइड अँटीपोडल सेल ईच अँटीपोडल सेल इज हॅप्लाइड अँड द सेकंडरी न्यूक्लियस दि इज ऑल्सो हॅविंग द टू न्यूक्लियस ईच न्यूक्लियस इज हॅप्लाइड बट हॅप्लाइड न्यूक्लियस प्लस हॅप्लाइड न्यूक्लियस दिज आर फॉर्म द डिप्लाइड न्यूक्लियस मग ही जी सेल आहे तर ही इथे डिप्लॉईड आहे कारण त्यामध्ये कॉम्बिनेशन आहे टू न्यूक्लियसचं म्हणूनच यामध्ये जर आपण एम्ब्रिओसॅकमध्ये पाहिलं तर टोटल सेवन सेल आहे थ्री प्लस थ्री सिक्स अँड द इनर मोस्ट दिस इज द सेवन And this having the total eight nucleus, three nucleus these are present in antipodal cell, three nucleus these are present in egg apparatus, and two nucleus these are present in the central cell, or this is also called as the secondary nucleus. So total these are the eight nucleus and uh, total cell these are the seven cell. These are produced inside uh, this embryo sac, and this type of embryo sac that embryo sac having that embryo sac having the seven cell and eight nucleus that uh, type of embryo sac is called as the पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रियो सॅक अशी जी एम्ब्रिओसॅक आहे तर त्याला इथे म्हणायचे पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओसॅक सो इथे आपण हा टॉपिक इथे रिवाइज केला आता आपण याच्यावरती बेस्ट जे सी क्यूज आहे तर ते क्यूज यामध्ये फोकस करू इथे फर्स्ट क्वेश्चन आहे एग ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ एग ऍप्रॅटस दीज आर कन्सिस्ट ऑफ आताच मी तुम्हाला सांगितलं एग ॲपरेटस दिस हैविंग एग ॲपरेटस दीज हैविंग द थ्री सेल्स विच इन्क्लूड द टू सिनर ह्या साईडच्या ज्या दोन आहे तर दिस इज कॉड ॲज द सिनर अँड मिडल सेल दिस इज कॉड ॲज द एग ॲपरेटस एग ॲपरेटस सॉरी एग सेल अँड दिस इन्क्लूड इन द एग ॲपरेटस दॅट मिन्स इन एग ॲपरेटस टू ए वन एग सेल अँड टू सिनर जिड्स दिज आर प्रेझेंट यामध्ये एक एग सेल आहे आणि दोन सिनरजिड आहे

एग गॅन्ड टू सिनर्जिट्स एग अँड वन सिनर्जिट एग अँड सेकंडरी न्यूक्लियस सो इथे आन्सर आहे एग अँड टू सिनर्जिट्स वाय बिकॉज ऑफ दीज आर द कंबाईंड इन एग ऑपरेटर्स दीज आर प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपाईल साईड सो नेक्स्ट क्वेश्चन आपण यामध्ये पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे द सेंट्रल मास ऑफ सेकंड क्वेश्चन इज द सेंट्रल मास ऑफ पॅरेनकॅमेट सेल ऑफ ओल इज हिलम इंटोगमेन न्यूसिलस अँड फ्युनिकल्स आताच इथे आपण पाहिलं की जर इथे इन हिलम आहे दिस इज द अटॅचमेंट पॉईंट ऑफ ओहुल बॉडी अँड फ्युनिकल्स इंटोगमेन दिस इज द आउटर कवर न्यूसिलस दिस आर द सेंट्रल सेल ॲक्च्युली ऑल दिस आर द पॅरेंट कायमट सेल बट सेंट्रल मास सेंट्रल मास दिस इज कॉल्ड ॲज द न्यूसिलस सेंट्रल जो मास आहे अँड द स्टॉक ऑफ ओहुल दिस इज कॉल ॲज द फ्युनिकल सो हियर आन्सर इज द न्यूसिलस न्यूसिलस इथे आन्सर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन इथे आपण पाहू फिलिफॉर्म ॲप्रॅटस इज अ प्रेझेंट इन यू कॅन गिव द आन्सर इन बॉक्स फिलिफॉर्म ॲप्रॅटस इज अ प्रेझेंट इन तुम्ही चॅटबॉक्समध्ये इथे आन्सर सेंड करायचा आहे यामध्ये फिलिफॉर्म ॲप्रॅटस व्हिअर दीज द फिलिफॉर्म ॲपरेटस इज प्रेझेंट फिलिफॉर्म ॲप्रॅटस दीज आर प्रेझेंट इन द सिनर्जिट्स राईट यामध्ये आन्सर आहे सिनरजिट सिनरजिट दिज आर द सेल्स दीज आर प्रेझेंट इन एक ॲपराटस ए ॲपरायटसमध्ये आपण पाहिलं होतं की सेंटरला आहे एग सेल किंवा फिमेल गॅमेट आणि त्याच्या साईडला ज्या दोन सेल आहे दीज आर द सिनरजिट्स अँड दीज हॅव्हिंग द फिलिफॉर्म ॲपरायटस व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिलिफॉर्म ॲपरायटस फिलिफॉर्म ॲप्रेटस दिज आर यूजफुल टू अट्रॅक्ट द पोलन ट्यूब ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन फर्टिलायझेशनच्या वेळेस पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे अगोदर फर्टिलायझेशनच्या अगोदर जी पोलन ट्यूब आहे ती अट्रॅक्ट करण्यासाठी यामध्ये जी फिलिफॉर्म ऍप्रॅटस आहे तसं यामध्ये यूज होतो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे द पॉइंट ॲट विच फ्युनिकल इज अटॅच टू बॉडी ऑफ ओव्हन असा कोणता पॉइंट आहे रिमेंबर रिमेंबर द पॉईंट ॲट विच द फ्युनिकल इज अटॅच टू बॉडी ऑफ ओहूल व्हॉट इज मीन बाय फ्युनिकल फ्युनिकल दिस इज द स्टॉक ऑफ ओहूल ओहूलचं जे स्टॉक आहे तर त्याला म्हणायचं फ्युनिकल दिस आर अटॅच टू द बॉडी ऑफ ओहूल अँड दॅट पॉईंट इज दॅट पॉईंट इज रॅफे हिलम एंडोतेशियम अँड चलाझा ॲक्च्युली यामध्ये इंडोतेशियम दिस इज द पार्ट ऑफ दिस इज द पार्ट ऑफ राईट 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 दिस इज द पार्ट ऑफ अँथर हा अँथरचा पार्ट आहे किंवा अँथरची जी वाल आहे ती सेकंड जो लेअर आहे दिस इज द इंडोतेशियम अँड इंडोतेशियम दिस आर नॉट इन्क्लूड इन द ओहूल राईट यामध्ये इथे तीन ऑप्शन राहिले आहेत मग एक आहे राफे हिलम चलाझा रिमेंबर रिमेंबर यामध्ये आपण अगोदर पाहिलं तर पा स्ट्रक्चर ऑफ अहूल अँड यू कॅन सी हिअर यू कॅन सीयर द फ्युनिकल दिज आर अटॅच टू द बॉडी ऑफ अहूल अँड दॅट अ पॉइंट दॅट अ पॉइंट इज कॉल ॲज द हिलम अँड बिकॉज ऑफ दॅट and because of that right answer is helum right right this is the right answer this is the helum is the right answer this is the attachment point of unicor to the body of ohul so we focus on the next question next question the polygonum type of embryo sac is what is the polygonum type of embryo sac you can see this diagram and in this diagram this embryo sac this is the polygonum type of embryo sac he embryo sac I am polygonum type i why

and इन दिस केस यू कॅन सी द सेवन सेल अँड एट न्यूक्लिएटेड एट सेल्स अँड सेवन न्यूक्लिएटेड यामध्ये हे जवळपास यामध्ये सेम आहे आणि ते कन्फ्युजन होण्याची शक्यता खूप जास्त आहे बट रिमेंबर यामध्ये सेवन सेल अँड एट न्यूक्लिएटेड सेल ऑर सॅक दिस इज द दिस इज द पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओसॅक ॲक्च्युली वेगवेगळ्या ज्या एम्ब्रिओसॅक आहे त्यामध्ये वेगवेगळे नंबर ऑफ सेल असतात आणि त्यानुसार मेन त्याचे थ्री टाईप पडतात बट आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये इथे पाहणार आहोत इथे फक्त आपण इथे आता सध्या फोकस करतो आहे सी क्यूजवरती त्यामध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलं पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओसॅक विच हैविंग द सेवन सेल अँड एट न्यूक्लियस दॅट इज एट न्यूक्लिएटेड द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द मेन ॉगो स्ट्रक्चर फॉर मदर सेल जसं यामध्ये मेगा स्पोर सेल आहे त्याप्रमाणे किंवा त्याचाच व्यूजर जर किंवा त्याचं सिमिलॅरिटीज आपण घेतलं मेल केसमध्ये तर मेल केसेसमध्ये इथे मेल अॅनालॉग स्ट्रक्चर यामध्ये काय आहे फर्स्ट आहे पोलन ग्रेन सेकंड आहे पोलन ग्रेन मदर सेल त्यानंतर आहे अँथर त्यानंतर आहे स्टेमन ऍक्च्युली यामध्ये जे स्टेमन आहे stamen these are homologous or these are the male analogous so these are similar to the carpel anther anther these are the uh, part of the male analogous these are similar to the ovule and uh, the pollen grain, pollen grain, this is the microspore. These are male analogous, similar to the embryo sac or megaspore. Right, your answer is right. Pollen grain, mother said, this is the male analogous structure for. फॉर द मेगास्पोर सेल राईट राईट यामध्ये पोलन ग्रेन मदर सेल काय करते पोलन ग्रेन फॉर्म करते आणि मेगास्पोर सेल ही मेगास्पोर म्हणजे सैक इथे फॉर्म करते सो वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन अँड दिस डेफिनेटिव न्यूक्लियस ऑफ सैक कंटेन डेफिनेटिव्ह न्यूक्लियस आपण इथे पाहिलं दिस डेफिनेटिव्ह न्यूक्लियस इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ सेकंडरी न्यूक्लियस Secondary nucleus. These are also called as the central cell. These are also called as the polar cell, polar nuclei, and these are also having the. These are also having the name definitive nucleus. Definitive nucleus. This is the name of secondary nucleus, which contain, which contain uh, this having the position in embryo sac, and which uh, contain the single haploid nucleus, two haploid nuclei, or three haploid nuclei, one haploid, or. टू डीप्लाइड न्यूक्लिअर ॲक्च्युली करेक्ट आन्सर इज टू हॅप्लाइड न्यूक्लिय व्हे वेन कंबाईन विथ इच अदर देन फॉर्म अ डेफिनेटिव्ह न्यूक्लियस ऑर विचर फॉर्म अ सेकंडरी न्यूक्लियस सेकंडरी सेल ऑर सेंट्रल सेल त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे द रूट ऑफ ऑफ वीट हॅज अ फोर्टी टू क्रोमोझोम्स द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ एग सेल ॲक्च्युली एग सेल दिस इज द हॅप्लाइड सेल एग सेल दिस इज द हॅप्लाइड सेल दिस इज अ प्रेझंट इन एम्ब्रिओ ॲक्च्युली एम्ब्रियस ऍक्टमध्ये सगळ्या सेल हॅप्लाइड आहे फक्त कोण सोडलं तर सेकंडरी न्यूक्लियस एग सेल दिस इज द फिमेल गॅमेट यामध्ये ते फिमेल गॅमेट आहे अँड धिस इज द हॅप्लाइड सेल यामध्ये क्रोमोझोम कसे हॅप्लाइड आहेत आणि बाकीच्या सर्व ज्या सेल आहे प्लॅनमध्ये दीज आर द डिप्लाइड दिवंग द टू सेट ऑफ क्रोमोझोम मग इथे आपण क्रोमोझोम नंबरच्या बेसवरती काढलं तर बाकीचे जे पार्ट आहे त्यामध्ये जेवढ्या ज्या सेल आहे त्यामध्ये असणारे जे क्रोमोझोम आहे त्याचे हाफ क्रोमोझोम एग सेलमध्ये असतात किंवा सिनर्जीडमध्ये असतात किंवा अँटीपोडल सेलमध्ये असतात मग इथे जर क्वेश्चन आपण पाहिला तर क्वेश्चन मध्ये दिले वीट प्लांट आणि त्याच्यामध्ये रूट सेल दिलेले आहेत आणि त्या रूट सेलमध्ये क्रोमोझोन नंबर मेन्शन केले फोर्टी टू मग इथे जर आपण विचार केला तर रूट सेलमध्ये जेवढे क्रोमोझोन नंबर असणार आहे त्यानुसार आता जे इथे फ्लावर आहे त्या फ्लावर मध्ये असणार जे ओवल आहे तर त्या मध्ये सुरुवातीला सगळ्या ज्या से सेल आहे तर त्यामध्ये क्रोमोझोन नंबर असणार आहे फोर्टी टू बट आफ्टर मिऑसिस सेल डिव्हिजन दिस क्रोमोझोन नंबर दिज आर रिड्यूस अँड विच बिकम द हाप इन एग सेल बिकॉज एग सेल दिज आर प्रोड्यूस आफ्टर द मिओसिस सेल डिव्हिजन मिऑसिस सेल डिव्हिजन होतं अगोदर मेगा स्पोर फॉर्म होतं मग मेगा मध्ये मायटॉसिस होतं म्हणजे क्रोमोझो नंबर तेवढेच राहतात बट यामध्ये मेगा हा हॅपलेट असतो आणि त्यामुळे त्या त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या सेल हाप्लॉड असतात फक्त यामध्ये सेकंडरी न्यूक्लियसमध्ये दोन न्यूक्लियस एकत्र येतात म्हणून ती डि डिप्लॉड यामध्ये असते मग इथे फोर्टी टूचे जर आपण हाफ घेतले तर यामध्ये आन्सर आहे ट्वेंटी वन मग एक सेलमध्ये क्रोमोझोम नंबर आहे ट्वेंटी वन त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे अ प्लांट हॅज अ ट्वेंटी क्रोमोझोम नंबर इन इट्स पोलार न्यूक्लिया पोलार न्यूक्लिया दिज आर पोलर न्यूक्लियस दिस इज ऑल्सो कॉट एज द सेकंडरी न्यूक्लियस डेफिनेटिव्ह न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह सेल पोलार सेल विच हॅविंग द टू न्यूक्लियस हॅप्लाइड प्लस हॅप्लाइड डीज अ फॉर्म ऑफ मग इथे आपल्याला क्वेश्चन दिला आहे की पोलार जे न्यूक्लियस आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की ट्वेंटी क्रोमोझोम्स आहे व्हॉट वुड बी द क्रोमोझोम नंबर इन द लिफ टीप सेल ऑफ इड्स जेनेटिकली प्रोड्यूस पोरोफाईट यामध्ये जर आपण इथे विचार केला की ट्वेंटी क्रोमोझोम आहे पोलार न्यूक्लियसमध्ये वॉट वुड बी द क्रोमोझोम नंबर इन द लिप टीप त्या झाडामध्ये असणारे जे लिप आहे त्या लिपच्या टीपमध्ये किती क्रोमोझोम नंबर असेल ऑफ इट्स पार्थिनो जेनेटिकली प्रोड्यूस स्पोरोफाईट स्पोरोफाईट यामध्ये पहा प्लांटचे दोन जनरेशन असतात स्पोरोफायटिक जनरेशन अँड गॅमेटोफायटिक जनरेशन आता ज्यावेळेस आपण जमिनीत सीड लावतो किंवा असेक्स्युअली एखादं प्लांट प्रोड्यूस करतो त्यावेळेस जे पूर्ण प्लांट आहे तर त्याचं जे जनरेशन आहे दिज आर द स्पोरोफायटिक जनरेशन आणि ज्यावेळेस या झाडाला फ्लावर येतात त्या फ्लावरमध्ये स्टार्ट होतं गॅमेट्स फॉर्मेशन अँड आफ्टर देन द गॅमेटोफायटिक जनरेशन दिज आर स्टार्ट त्यावेळेस इथे गॅमेटोफायटिक जनरेशन इथे स्टार्ट होतं मग क्वेश्चन असं आहे की एक यामध्ये प्लांट आहे त्या प्लांटमध्ये हे जे सेकंडरी न्यूक्लियस आहे किंवा पोलर सेल आहे यामध्ये क्रोमोझोम नंबर आहे ट्वेंटी ट्वेंटी क्रोमोझोम इथे मेन्शन केलेले आहे त्यानंतर ह्या झाडाला ज्या झाडामध्ये ही सेकंडरी न्युक्लियस आहे किंवा पोलार सेल आहे त्या झाडाचे जे लिप आहे लिप म्हणजे जे पान आहे तर त्या पानांच्या म्हणजे लिपचे जे टीप आहे त्या टीपमध्ये असणारे ज्या सेल आहे त्यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर किती आहेत बट इथे क्वेश्चनमध्ये हे दिलेले की दिज आर प्रोड्यूस बाय पार्थिनो जेनेटिकली व्हॉट इज मीन बाय पार्थिनो जेनेटिकली द प्लांट दिज आर प्रोड्यूस ऑर द सीड दिज आर प्रोड्यूस विदाउट फर्टिलायझेशन असं सीड किंवा असं फ्रूट सॉरी असं फ्रूट यामध्ये जे तयार होतं विदाउट अ फर्टिलायझेशन दॅट इज कॉल्ड एज द पार्थिनो कार्पिक फ्रूट बट एखादं झाड आहे आणि त्याच्या सीडच्या व्यतिरिक्त आपण जर प्लांटच्या काही सेल घेतल्या आणि त्यापासून जर प्लांट ग्रो करतोय म्हणजे इथे फर्टिलायजेशन आपण घडवून आणत नाही आहे आणि झाड तयार करतोय प्लांट तयार करतोय तर धीस इज क्वाड एज द पार्थिनोजेनेसिस त्याला इथे म्हणतात पार्थिनोजेनेसिस मग पार्थिनोजेनेसिसने आपण एक प्लांट प्रोड्यूस केलं तयार केलं आणि त्याचे जे लिप आहे त्या झाडामध्ये जे असणार असणारे त्यामध्ये असणारे सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे पोलार सेल आणि त्यामध्ये क्रोमोझो नंबर आहे ट्वेंटी तर त्या झाडाला येणारे जे लिप आहे त्यामध्ये क्रोमोझो नंबर किती असेल ॲक्च्युली यामध्ये एक लक्ष देते की सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलार सेल ही डिप्लॉइड असते कारण त्यामध्ये दोन न्यूक्लियसचं कॉम्बिनेशन होतं हॅप्लड प्लस हॅप्लड डिप्लॉइड बट यामध्ये जर आपण पाहिलं पार्थिनोजेनेटिकली प्रोड्यूस करू किंवा कोणताही प्रोसेसनी तयार करू बट यामध्ये जे लिप असणार आहे त्या लीपमध्ये आणि त्याचबरोबर पोलर न्युक्लियामध्ये किंवा जी सेकंडरी न्यूक्लियस आहे त्यामध्ये जे क्रोमोझोम आहे ते कसे असणारे सेम असणारे कारण लिफ्टचं जे टिप आहे किंवा लिफ्टच्या ज्या सेल आहे दिज आर ऑल्सो हैविंग द सेम क्रोमोझोम नंबर लाईक अ सेकंडरी न्यूक्लियस दिज आर ऑल्सो हैविंग द टू सेट ऑफ क्रोमोझोम्स अँड बिकॉज ऑफ दिज हैविंग द सेम क्रोमोझोम नंबर अँड बिकॉज ऑफ दैट आन्सर इज अ ट्वेंटी यामध्ये आन्सर असणारे ट्वेंटी म्हणजे झाड तयार होतंय इथे एखाद्या पार्टपासून आणि त्याचे जे लीप आहे तर त्यामध्ये क्रोमोझोम नंबर ट्वेंटी असणारे जर त्या झाडामध्ये ओहूल तयार होत आहे आणि त्या पोलार न्यूक्लियसमध्ये जर ट्वेंटी क्रोमोझोम असेल कारण ती देखील यामध्ये डिप्लॉईड असते म्हणून झाडामध्ये असणारे सगळे जे पार्ट आहे त्यामध्ये डिप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम यामध्ये असणारे ट्वेंटी यू कॅन ऑब्झर्व दिस डायग्राम अँड आफ्टर देन यू हॅव टू टेल द आन्सर हा एल एस आहे एल एस मीन्स लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे ॲनॅट्रॉपस ओलचा यामध्ये काही लेटर्स इथे मेन्शन केले यू कॅन सी द ए ए इथे दिलं आहे बी इथे विचारलेलं आहे त्यानंतर आहे सी आणि त्यानंतर यामध्ये डी आहे आणि त्यानंतर ई आहे यू कॅन गेस द आन्सर इथे तुम्ही आन्सर गेस करू शकता विचार करू शकता इथे ए जर आपण पाहिलं तर ए इथे डिनोट करतं यामध्ये फ्युनिकल फ्युनिकल मीन्स स्टॉक ऑफ द ओव्हल यू कॅन सी द फ्युनिकल्स इन दिस ऑप्शन यू कॅन सी द लास्ट ऑप्शन लास्ट ऑप्शन हॅविंग द करेक्ट आन्सर कधी कधी असं होतं की या डायग्राममध्ये जे लेटर इथे शो केले जातात त्यामध्ये आपल्याला एक दोन जरी इथे कॅरेक्टर लक्षात आले तर त्यानुसार आपण इथे आन्सर डिटेक्ट करू शकतो जसं फॉर एक्झाम्पल आपण ए एक घेतलं ए इज द स्टॉक ऑफ द ओल दिस इज कॉड एज द फ्युनिकल आणि हे चारही ऑप्शन जर पाहिले तर यामध्ये फर्स्टमध्ये दिले मायक्रोफाईल सेकंडमध्ये मायक्रोफाईल थर्डमध्ये जा आणि फोर्थमध्ये दिले फ्युनिकल अँड दिस इज द करेक्ट आन्सर एका पॉईंट होऊन देखील आपण इथे आन्सर फाइंड आउट करू शकतो या टाईपच्या क्वेश्चनमध्ये त्यानंतर बी आहे यामध्ये मायक्रोपाईल यू कॅन सी हिअर बी इज द मायक्रोपाईल सी इज द एम्ब्रिओसॅक्ट अँड इन दिस केस डी दिस आर द न्यूसिलस सेल अँड ई दिस इज द चलाझल साईड अँड बिकॉज ऑफ दॅट आन्सर इज द फोर नंबर आन्सर इज द करेक्ट आन्सर ए फ्युनिकल बी मायक्रोपाईल सी एम्ब्रिओसॅक्ट डी न्यूसिलस अँड ई चलाजा दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ द ऑफ धीस क्वेश्चन सो आज आपण इथे जे ओवूल आहे त्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं अनेट्रॉपस ओल त्याचबरोबर यामध्ये ज्या वेगवेगळ्या सेल आहे कोणत्या हॅप्लाड सेल आहे कोणत्या डी सेल आहे यामध्ये जे क्रोमोझोन नंबर आहे ते देखील आपण इथे डिस्कस केले आणि त्याचबरोबर इथे वेगवेगळे जे केमिकल्स आहेत जसं फिलिफॉर्म ऍप्रॅटस वगैरे याबद्दल आपण डिस्कस केलं सो त्यावरती आज आपण इथे सी क्यूज देखील इथे पाहिलेले आहे सो आपण इथे थांबतोय आपण भेटू नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये विथ नेक्स्ट टॉपिक ऑफ एमसी क्यू थँक्यू सो मच